ऐन पावसाळ्याचे तोंडावर शेलूबाजारच्या अडाण नदीचे पूल तोडून बांधकाम सुरू आहे. पुलाच्या बांधकाम सुरू असल्याने बाजूनेच पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर नदीचे पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकण्यात आलेले नाहीत. खोलगट भागातून केलेल्या पर्यायी मार्ग पहिल्याच पावसात वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत चालला आहे. दिनांक 22 रोजी दुपारी शेलू बाजार परिसरात जोरदार पाऊस पडला. या पहिल्याच पावसात अडाण नदीच्या पर्यायी रस्त्यावरून वाहन वर चढत नव्हती, त्यामुळे मंगळूरपीर वरून टोचन करून अकोला जाणारी एसटी बस फसल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. नदीपासून तर शेलू बाजार चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर मोठी कसरत करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मार्गाचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असतानाही वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याला तयार नाहीत. मागील 6 महिन्यांपासून या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना वाहनधारकांना धुळीचा सामना करावा लागला. आणि आता याच वाहनधारकांना कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्रास सहन करावे लागत आहेत. वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महावाईस न्यूज करिता पवन राठी, वाशिम.